Next is environmental management, and the first point is ecosystem review. Ecosystem is formed by biotic and abiotic factors and their interaction with each other. तर बायोटिक अर्थात जैविक घटक आणि अबायोटिक फॅक्टर म्हणजे जेवढे काही सजीव सोडून जे काही पर्यावरण वगैरे आहे त्यांना आपण काय म्हणू अबायोटिक फॅक्टर आणि त्यांची एकमेकांसोबत असणारी इंटरॅक्शन अर्थातच आंतरक्रिया तर याला काय म्हणायचं इकोसिस्टीम. इच फॅक्टर्स प्लेस व्हेरी इम्पॉर्टंट रोल इन द इकोसिस्टीम. आणि इकोसिस्टीममध्ये प्रत्येक फॅक्टर हा इम्पॉर्टंट रोल प्ले करत असतो. प्रोड्युसर्स लाईक प्लांट्स आर इम्पॉर्टंट. त्यातही सर्वात महत्त्वाचे जे असतात की जे ॲट्रोट्रॉप्स आणि फोटोसिंथिसिस प्रोसेसनं ते त्यांचं स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात आणि पृथ्वीवर जेवढं काही बायोमास आहे तर रिस्पॉन्सिबल असणारे कोण आहे प्लांट्स. तर हे प्रोड्युसर्स फार महत्त्वाचे आहे. Herbivores like deer, goats, sheep, cattle, horse, camels, etc. feeding upon producers are also important. आणि जे herbivores आहेत जसं की तर एक्झाम्पल डियर गोट शीप कॅटल हॉर्स आणि कॅमल्स जे की वनस्पतीवर अर्थातच प्रोड्युसरवर जगतात तर ते सुद्धा तितकेच महत्त्वाचे आहे आणि या अगोदर आपण ते फूड चेनमध्ये पाहिलं होतं. ओके. Predators like lion and tiger which prevent the overpopulation of herbivores are also equally important. त्यानंतर काही प्रिडेटर्स सुद्धा आहेत लायन आणि टायगर सारखे की जे शाकाहारी प्राणी आहेत हर्बिवरस तर यांची जी ओव्हर पॉप्युलेशन आहे ते प्रिव्हेंट करतात आणि त्यामुळं प्रिडेटर्स अर्थातच जे कार्निवरस आहेत तर ते सुद्धा इक्वली इम्पॉर्टंट आहेत. A question may arise in your mind that whether the caterpillars found in nature, organism present in filthy place, termites, insects present in dung are really useful. असा प्रश्न तुमच्या मनामध्ये तयार होईल की निसर्गामध्ये आढळणारे ज्या कॅटरपिलर्स आहेत त्या महत्त्वाच्या आहेत का. त्यानंतर जे ऑर्गॅनिझम फिल्थी प्लेस अर्थातच गलिच्छ जागेमध्ये जगतात ओके मग ते ऑर्गॅनिझम पण तितकेच महत्त्वाचे आहेत का. त्यानंतर जे टर्माइट्स आहेत वाळवी वगैरे यामध्ये आढळणाऱ्या मुंग्या वगैरे असतील इन्सेक्ट्स जे की डंगमध्ये प्रेझेंट असतात ओके त्यानंतर हे सर्व यूजफुल आहेत का प्रश्न असा आहे तर आन्सर असेल यस. However, those organisms are also important though they are dirty. आणि डर्टी जरी असेल तरी इक्वली इम्पॉर्टंट्स त्या इन्सेक्ट्स आणि त्या कॅटरपिलर्सला आहेतच. दे आर रिस्पॉन्सिबल फॉर क्लिनिंग द एन्व्हायरमेंट. आणि रिझन जर पाहिलं तर एन्व्हायरमेंट क्लीन करण्याचं काम हे करत असतात. इट मीन्स दॅट अवर एक्झिस्टन्स इज ड्यू टू दीज फॅक्टर्स प्रेझेंट अराउंड अस हेन्स वी शूड केअर फॉर दीज फॅक्टर्स. आणि याचा अर्थ झाला असा आहे की आपलं जे अस्तित्व आहे अवर एक्झिस्टन्स हे आपल्या आजूबाजूला असणाऱ्या सर्व फॅक्टर्सवर काय आहे डिपेंड आहे. दॅट्स वाय आपण आपल्या आजूबाजूच्या सर्व बायोटिक फॅक्टर जेवढे काही आहेत त्या सर्वांची काय केलं पाहिजे आपण काळजी घ्यायला पाहिजे. त्यानंतर एक चार्ट आहे तुम्हाला इकोसिस्टीम संदर्भात. ओके. यामध्ये इकोसिस्टीमचे दोन कंपोनंट्स पहिला आहे अबायोटिक कंपोनंट्स आणि दुसरा असेल बायोटिक कंपोनंट्स. त्यानंतर अबायोटिक कंपोनंटचे दोन मुख्य फॅक्टर पहिला आहे फिजिकल फॅक्टर आणि दुसरा आहे केमिकल फॅक्टर. आता फिजिकल फॅक्टर कोणकोणते आहेत एअर वॉटर वेपर मिनरल सॉइल सनलाईट. ओके. जे फिजिकल फॅक्टर्स आहे यामध्ये हवा असेल पाणी पाण्याची वाफ वेगवेगळ्या प्रकारचे खनिजे मिनरल्स सॉइल असेल सनलाईट असेल. ओके. आता केमिकल फॅक्टर्स जे आहेत तर याचे दोन गट आहेत ऑर्गॅनिक आणि इनऑर्गॅनिक. पण स्पेशली आपण केमिकल फॅक्टर्समध्ये इथं उल्लेख कोणाचा करू
तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे प्लांट्सला वाढीसाठी आवश्यक असणारे कोणते असतात, न्यूट्रियंट्स आणि वॉटर्सच्या सोबत अलॉंग विथ वॉटर्स त्यांना काही मिनरल्सची पण आवश्यकता असते. देन आफ्टर केमिकल फॅक्टरला आपण दोन प्रकारच्या सबस्टन्समध्ये डिवाईड करू, एक आहे इनऑर्गॅनिक सबस्टन्स आणि दुसरा आहे ऑर्गॅनिक सबस्टन्स. आता जे इनऑर्गॅनिक सबस्टन्स आहे त्याच्यामध्ये कशा समावेश होईल, हायड्रोजन ऑक्सिजन नायट्रोजन कॅल्शियम आयन सोडियम पोटॅशियम. तर इनऑर्गॅनिकमध्ये H2O2 नायट्रोजन कॅल्शियम आयन सोडियम आणि पोटॅशियम हे सर्व इनऑर्गॅनिक सबस्टन्स आहे. आणि ऑर्गॅनिक्समध्ये प्रोटीन्स कार्बोहायड्रेट फॅट्स. तर प्रोटीन कार्बोहायड्रेट आणि फॅट्स हे असे ऑर्गॅनिक सबस्टन्स आहे की जे एक प्रकारचे इम्पॉर्टंट केमिकल फॅक्टर्स आहेत. ओके, आता हे सर्व झालं आपलं डिस्कशन कशा संदर्भात, अबायोटिक कॉम्पोनंट संदर्भात. आता जेव्हा आपण बायोटिक कॉम्पोनंट्समध्ये बोलू तर त्याचे मुख्य दोन प्रकार असतात, फोटोसिंथेसिसनं स्वतःचं अन्न स्वतः तयार करत असतील तर ॲटोट्रॉफिक आणि प्रोड्युसरवर डिपेंड असतील. ओके, तर त्यांना काय म्हणू आपण, हेटेरोट्रॉफिक, ज्यांच्यामध्ये क्लोरोप्लास्ट नसतं आणि ते स्वतःचं अन्न स्वतः तयार करत नाहीत. ॲटोट्रॉफिक्समध्ये प्रोड्युसर हा पहिला गट असेल एकमेव आणि याच्यामध्ये फक्त आणि फक्त कोणाचा समावेश होतो, प्लांट्स. त्यानंतर हेटरोट्रॉफिकमध्ये दोन ऑप्शन आहेत तुमच्याकडे, एक आहे ॲनिमल्स आणि दुसरा आहे डिकॉम्पोजर्स. आता ॲनिमलचे तीन टाइप्स खाली दिलेले आहेत त्याच्यामुळे आपण कंटिन्यू कोणाला करू, ॲनिमल्सला. आणि फूड चेनमध्ये आपण पाहिलं की कन्झ्युमर लेवल किती असतात, तीन असतात. पहिला आहे प्रायमरी कन्झ्युमर, दुसरा आहे सेकंडरी कन्झ्युमर आणि नंतर आहे टर्शरी कन्झ्युमर. त्यानंतर डेड ॲनिमल्स अँड प्लांट्सवर जगणारे अर्थातच त्यांचं डिकम्पोजिशन करणारे डिकम्पोजर्स हे सुद्धा तितकेच महत्त्वाचे आहे. आणि दॅट्स वाय त्यामधला जो मेजर घटक आहे तो कोण आहे, बॅक्टेरिया. अशा पद्धतीचा चार्ट आहे. पॅडी इज कल्टिवेटेड ऑन लार्ज स्केल इन व्हेरियस स्टेट ऑफ साऊथ इंडिया. आता साऊथ इंडियामध्ये जर पाहिलं आपण तर भाताची जी शेती आहे ज्याला आपण पॅडी म्हणतो तर त्याचं कल्टिवेशन हे लार्ज स्केलमध्ये होतं. पॅडी फील्ड्स आर फ्रिक्वेंटली अटॅक बाय ग्रासहॉपर्स. आणि या पॅडी फील्डवर वारंवार कोणाचा अटॅक होतो, ग्रासहॉपर्सचा. सिमिलरली फ्रॉग्स आर ऑल्सो प्रेझेंट इन लार्ज नंबर इन द मड ऑफ पॅडी फील्ड्स टू फीड अपॉन ग्रासहॉपर अँड स्नेक्स आर ऑल्सो प्रेझेंट देअर इन टू फीड अपॉन देअर फेवरेट फूड फ्रॉग्स. आणि फ्रॉग्स जे आहेत ते सुद्धा लार्ज नंबरमध्ये प्रेझेंट असतात पॅडी फील्डमध्ये. तुम्हाला माहिती आहे की ती थोडंसं पाणथळ जमीन आहे जिथं चिखल वगैरे असतो, अशा ठिकाणी भाताची शेती केली जाते, दलदल असलेलं. सो डेफिनेटली तिथं काय असतो, मड असतो, चिखल असतो आणि त्यामध्ये बऱ्याच प्रमाणात फ्रॉग्स पण प्रेझेंट असतात. आता हे जे फ्रॉग्स आहेत हे कशावर जगतात की त्या ठिकाणी काय प्रेझेंट आहे, ग्रासहॉपर्स आणि स्नेक्स हे प्रेझेंट असतात. ओके, सॉरी, तर ॲक्च्युअल फ्रॉग हे कोणावर डिपेंड असतात, ग्रासहॉपरवर डिपेंड असतात. आणि जे स्नेक्स आहे हे स्नेक कशावर डिपेंड आहे, त्यांचं फेवरेट फूड कोणतं आहे, फ्रॉग. म्हणजे इथं एक प्रकारची फूड चेन आहे, है ना. पॅडी फील्डवर कोण जगायले, ग्रासहॉपर. ग्रासहॉपरवर फ्रॉग, फ्रॉगवर स्नेक्स. स्नेक्स, ओके. आता एक प्रश्न विचारला इथं, व्हॉट विल बी द इफेक्ट ऑन पॅडी क्रॉप. तर फ्रॉगची पॉप्युलेशन जर डिक्लाईन झाली अचानक, है ना, फ्रॉगची संख्या जर कमी झाली तर पॅडी क्रॉपवर काय इफेक्ट होईल. तर जे ग्रासहॉपर्स आहेत ते काय करतील त्या ठिकाणी, हां, थोडंसं जास्त अटॅक करतील आणि नुकसान कशाचं होईल, पॅडी फील्डचं होईल. नंबर ऑफ विच कन्झ्युमर विल डिक्लाईन अँड विच विल इन्क्रीज.
आता जे कन्झ्युमर्स डिक्लाईन होतील तर फ्रॉग नसल्यामुळे फ्रॉगवर जगणारे कोण आहेत? स्नेक्स. ते डिक्लाईन होतील आणि इन्क्रीज कोण होतील? ग्रासहॉपर्स. व्हॉट विल बी ओव्हरऑल इफेक्ट ऑन दॅट इकोसिस्टीम? आणि इकोसिस्टीमचा जो बॅलेन्स आहे तो या ठिकाणी काय होईल? म्हणजे इम्बॅलेन्स होऊन जाईल, असंतुलित होऊन जाईल. ओके, नेक्स्ट इज रिलेशनशिप बिटवीन एन्व्हायरमेंट अँड इकोसिस्टीम. एन्व्हायरमेंट इज अ ब्रॉड कन्सेप्ट. आता पर्यावरण ही एक फार विशाल अशी विस्तृत अशी संकल्पना आहे. ब्रॉड फिजिकल केमिकल अँड बायोलॉजिकल फॅक्टर अफेक्टिंग द लिव्हिंग ऑर्गॅनिझम इन एनी पॉसिबल वे इज कलेक्टिवली कॉल्ड ॲज एन्व्हायरमेंट. आता पर्यावरणाला जर आपल्याला डिफाईन करायचं असेल तर कोणत्याही पॉसिबल वेनं फिजिकल केमिकल आणि बायोलॉजिकल फॅक्टर्स हे सजीवावर अर्थातच लिव्हिंग ऑर्गॅनिझमवर जर परिणाम करत असतील, है ना, हे तिन्ही प्रकारचे फॅक्टर्स, त्याला एकत्रितपणे काय म्हणायचं? एन्व्हायरमेंट. इन शॉर्ट एन्व्हायरमेंट इज द कंडिशन इन सराउंडिंग. आणि म्हणून सभोवतालची जी वातावरणाची स्थिती आहे किंवा ओव्हरऑल जी स्थिती आहे फिजिकल केमिकल अँड बायोलॉजिकल कंडिशन, त्याला आपण काय म्हणू? एन्व्हायरमेंट म्हणू. इट इन्क्लुडेड्स मेनी बायोटिक अँड ओबायोटिक नॅचरल अँड आर्टिफिशियल फॅक्टर्स. आता एन्व्हायरमेंटमध्ये बायोटिक फॅक्टर आले, अबायोटिक आले, नॅचरल पण आले आणि आर्टिफिशियल पण आले. देअर आर टू मेन टाईप्स ऑफ एन्व्हायरमेंट, वन इज नॅचरल एन्व्हायरमेंट अँड अदर इज आर्टिफिशियल एन्व्हायरमेंट. मग एन्व्हायरमेंटचे आपण दोन टाईप्स करू. पहिला आहे नॅचरल एन्व्हायरमेंट आणि दुसरा आहे आर्टिफिशियल एन्व्हायरमेंट. नॅचरल एन्व्हायरमेंट कन्सिस्ट ऑफ एअर, ॲटमॉस्फिअर, वॉटर, लँड, लिव्हिंग ऑर्गॅनिझम एक्सेट्रा. आता नॅचरल एन्व्हायरमेंटमध्ये आपल्या सभोवतालची एअर असेल, त्यानंतर जे वातावरण आहे ॲटमॉस्फिअर, वॉटर असेल आणि लँड, जमीन असेल आणि सर्व प्रकारचे लिव्हिंग ऑर्गॅनिझम, या सर्वांचं मिळून काय तयार होतं? नॅचरल एन्व्हायरमेंट. कंटिन्युअस इंटरॅक्शन अकर बिटवीन बायोटिक अँड अबायोटिक फॅक्टर्स. आणि नॅचरल एन्व्हायरमेंटमध्ये बायोटिक आणि अबायोटिक फॅक्टरचं सातत्यानं काय होत असते? इंटरॅक्शन, म्हणजे आंतरक्रिया. ओके, देअर इंटरॅक्शन आर व्हेरी इम्पॉर्टंट. आणि बायोटिक आणि अबायोटिकम फॅक्टर्समध्ये इंटरॅक्शन होणं हे तितकंच महत्त्वाचं आहे. आर्टिफिशियल एन्व्हायरमेंट इज ऑल्सो अफेक्टिंग द नॅचरल एन्व्हायरमेंट डायरेक्टली ऑर इनडायरेक्टली. त्यानंतर दुसरा टाईप पाहिला होता आपण आर्टिफिशियल एन्व्हायरमेंट, तर हा सुद्धा नॅचरल एन्व्हायरमेंटवर प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष परिणाम करत असतो. बेसिकली एन्व्हायरमेंट कन्सिस्ट ऑफ टू बेसिक फॅक्टर्स, फर्स्ट इज बायोटिक फॅक्टर, सेकंड इज अबायोटिक फॅक्टर. आणि बाय द डेफिनेशन आपण पाहिलं की एन्व्हायरमेंट हा दोन बेसिक फॅक्टरचा बनलेला आहे. पहिला फॅक्टर आहे बायोटिक, दुसरा आहे अबायोटिक. द सायन्स दॅट डील्स विथ द स्टडी ऑफ इंटरॅक्शन बिटवीन बायोटिक अँड अबायोटिक फॅक्टर्स ऑफ द एन्व्हायरमेंट इज कॉल्ड ॲज इकोलॉजी. आणि इकोलॉजीला जर डिफाईन करायचं असेल तर सायन्सची अशी ब्रँच की ज्यामध्ये आपण कशाचा अभ्यास करणार? बायोटिक आणि अबायोटिक फॅक्टरमधल्या इंटरॅक्शनचा अभ्यास करणार, त्याला काय म्हणू आपण? इकोलॉजी. बेसिक फंक्शनल युनिट यूज टू स्टडी द इकोलॉजी इज कॉल्ड ॲज इकोसिस्टीम. आणि इकोलॉजीचा जो बेसिक फंक्शनल युनिट आहे तो कोणाला म्हणता येईल आपल्याला? इकोसिस्टीम, परिसंस्था. एन्व्हायरमेंट कन्सिस्ट ऑफ मेनी इकोसिस्टीम. आता हे आपण मागच्या इयत्तेमध्ये पाहिलं होतं की एन्व्हायरमेंटमध्ये बऱ्याचशा इकोसिस्टीम या प्रेझेंट असतात. वी हॅव स्टडीड सम इकोसिस्टीम्स इन अर्लियर क्लासेस. आणि काही इकोसिस्टीमचा आपण ऑलरेडी अभ्यास केला आहे. अ स्मॉल पॉन्ड इज अन इकोसिस्टीम वेअर द अर्थ इज द लार्जेस्ट इकोसिस्टीम. आता एखादं छोटंसं स्मॉल पॉन्ड आहे, छोटंसं तळं वगैरे, तर ते सुद्धा काय आहे? इकोसिस्टीम, डक वगैरे. आणि अर्थ जी आहे ही काय आहे? एक लार्जेस्ट इकोसिस्टीम. इन ब्रीफ बायोटिक अँड अबायोटिक फॅक्टर्स ऑक्युपाइंग अ डेफिनेट जिओग्राफिकल एरिया अँड देअर इंटरॅक्शन कलेक्टिवली कॉन्स्टिट्यूट द इकोसिस्टीम. आणि ब्रीफमध्ये सांगायचं असेल तर सर्व बायोटिक आणि अबायोटिक फॅक्टर आणि त्यांनी ऑक्युपाय केलेला निश्चित असा भौगोलिक प्रदेश, जिओग्राफिकल एरिया आणि
त्यांचं त्यासोबत असणारं इंटरॅक्शन या सर्वांना एकत्रितपणे काय म्हणता येईल? इकोसिस्टम. एन्व्हायरमेंटल बॅलन्स मेंटेन थ्रू कंटिन्युअस ऑपरेशन ऑफ व्हेरियस नॅचरल सायकल लाईक वॉटर सायकल, कार्बन सायकल, गॅसेस सायकल लाईक नायट्रोजन सायकल, ऑक्सिजन सायकल एक्सेट्रा. एन्व्हायरमेंटल बॅलन्स इज ऑल्सो मेंटेन ड्यू टू व्हेरियस फंक्शन ऑफ इकोसिस्टम. आता एन्व्हायरमेंटल बॅलन्स जे आहे ना, हे विविध प्रकारच्या नॅचरल सायकल्स प्रेझेंट आहे. जसं की आपल्याला माहीत आहे वॉटर सायकल, ज्याला आपण जलचक्र म्हणतो. त्यानंतर कार्बन सायकल, आपण कार्बन डेटिंग मेथडमध्ये पण याचा अभ्यास केलाच आहे. आणि काही गॅसियस सायकल आहेत ज्यामध्ये प्रमुख्याने कोणती आहे, नायट्रोजन सायकल. तुम्हाला माहिती आहे वनस्पती हवेतला नायट्रोजन वापरू शकतात का? नाही. नायट्रोजनचं फिक्सेशन करणारे ॲझायटोबॅक्टर, रायझोबियम हे महत्त्वाचे आहेत. त्यानंतर ऑक्सिजन सायकल, जे की फोटोसिंथेसिस प्रोसेसद्वारे चालू असतं. आणि त्यानंतर एन्व्हायरमेंटल बॅलेन्स मेंटेन करणारा आणखीन एक महत्त्वाचा घटक म्हणजे डिफरंट प्रकारच्या ज्या फूड चेन्स आहेत इकोसिस्टीममध्ये. जसं की आपण चॅप्टरच्या सुरुवातीला एक पिक्चर आहे, त्या पिक्चरमध्ये सनलाईट मग ग्रासवर डिपेंड आहे, ग्रासोफॉरवर फ्रॉग, फ्रॉगवर फीड कोण करतो, स्नेक, स्नेकवर ईगल, आणि ईगल हां, आणि फायनली तिचे न्यूट्रियंट्स सॉईलला मिळतात आणि त्या सॉईलमध्ये प्लांटची ग्रोथ होते. तर अशा पद्धतीचे डिफरंट प्रकारचे फूड चेनसुद्धा महत्त्वाचे आहे. ह्युमन एक्झिस्टन्स इज टोटली इम्पॉसिबल विदाउट द एक्झिस्टन्स ऑफ नेचर. आता निसर्गाचं अस्तित्व म्हणजे मानवाचं अस्तित्व, बरोबर. हेन्स इट इज बेसिक रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ ह्युमन बीइंग टू प्रिझर्व द नेचर विदाउट डिस्टर्बिंग इट्स बॅलन्स. आणि म्हणून निसर्गाचं जे संतुलन आहे हे आपण राखलं पाहिजे आणि ते बी निसर्गाला डिस्टर्ब न करता आपल्या निसर्गाचं जतन करायचं आहे. इट इज सेड दॅट वी हॅव गॉट दिस अर्थ प्लॅनेट ऑन लीज फ्रॉम आवर फ्युचर जनरेशन अँड नॉट अँड एज ancestral property from our ancestors. आणि असं म्हटलं जातं की जे अर्थ प्लॅनेट आहे हे आपल्या लीजवर मिळालेलं आहे. लीजवर म्हणजे जसं की भाडेतत्वावर, आहे की नाही, हे काय आपल्या पूर्वजांची प्रॉपर्टी आहे का? नाही. कसंही वापरायला. हेन्स वी शुड नॉट फॉरगेट टू कन्झर्व इट अवर फॉर अवर सेल्फ अँड फॉर अ फ्युचर जनरेशन. म्हणून अर्थचं आपण आपल्यासाठी पण कन्झर्व करणं महत्त्वाचं आहे आणि येणाऱ्या फ्युचर जनरेशनसाठी सुद्धा त्याचं कन्झर्वेशन करायचं आहे. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण एन्व्हायरमेंटल कन्झर्वेशन या संदर्भात डिटेलमध्ये डिस्कस करू.